सर, तुम्ही मगाशी एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणला होता की परदेशामध्ये असताना तिथल्या स्थानिक लोकांशी ते की तात्कालिक नसतो तो खूप काळ म्हणजे काळाचा भाग असतो की बरेच दिवस जसे तुम्ही त्यांच्याशी संबंध कसे निर्माण करताय, त्यांच्याशी डायलॉग कसं करताय, तिथले तुमचे प्रशासकीय अधिकारी त्या लोकांशी करतात याच्यावरती तिथलं सहकार्य हे संकटाच्या काळामध्ये अवलंबून असतं. तर त्या अनुषंगाने विचारतो की तुम्ही एक उत्सुकता वजा म्हणून विचारतो की तुम्ही पूर्वी काम करत असताना तुम्ही कॉन्सुलेट ऍट युअर डोअर स्टेप अशी एक योजना राबवलेली होती किंवा तुम्ही राबवली होती किंवा तुम्ही स्वच्छ भारत अभियान पण राबवलं होतं की ज्या अनुषंगाने त्या आपल्या कॉन्सुलेटशी लोकांचा संबंध यावा किंवा आपल्या भारताविषयीची माहिती सुद्धा तिथल्या परदेशांना व्हावी, तर त्याविषयी थोडस सांगितलं तर आवडेल. त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की मी न्यूयॉर्क मध्ये असताना कॉन्सुलेट ऍट युअर डोअर स्टेप ही संकल्पना एवढ्यासाठी स्थापन केली की मला लक्षात आलं की लोकांना कॉन्सुलेट मध्ये यायची भीती वाटते, कदाचित संकोच वाटतो, किंवा कॉन्सुलेट मध्ये आपल्याला चांगली वागणूक मिळत नाही अशी एक सगळ्यांची मानसिकता झालेली आहे. प्रत्यक्षात तसं असेलच असं काही नाही किंवा प्रत्येकाला तो अनुभव येईल असं नव्हे, पण आणि ही पॉप्युलर इमेज असल्यामुळे ती परत रिइन्फोर्स होत राहते नवीन लोकांच्या आणि मग आपलेच लोक आपल्याच संस्थेविषयी वाईट बोलायला. बरं, हे ते अमेरिकन एम्बसी खूप छान असते ते आपल्याला, म्हणजे अमेरिकन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ग्रीन कार्ड साठी किंवा परमनंट रेसिडेन्सी साठी किंवा सिटिझनशिप साठी 15-15, 20-20 वर्ष आपले लोक वाट पाहतात. बरोबर, त्यांना रांगेत राहायला काही वाटत नाही, पण भारतीय राजदूतासमोर रांगेत राहणं त्यांना कठीण जात, पण तो भाग वेगळा. मला हे अविश्वासाचं जे वातावरण आहे त्याच्याऐवजी एक विश्वासावरती आधारित जे संबंध आहेत, नाते जे आहेत, ते तयार करायचे. त्यामुळे आम्ही म्हटलं की चला लोकांना लोकांनी आपल्याकडे येण्यापेक्षा आपण लोकांच्याकडे. न्यूयॉर्क कॉन्सुलेटच्या अखत्यारीमध्ये आमच्याकडे 10 राज्य होती. आम्ही असं ठरवलं की दर महिन्याला आपण एका राज्यात जायचं, 2 दिवस तिथे घालवायचे, आपला सगळा ऑफिसर आणि स्टाफ घेऊन तिथे जायचं आणि तिथल्या लोकांशी संवाद साधायचा. तिथल्या भारतीय लोकांसाठी पासपोर्टची व्यवस्था करायची, तिथल्या स्थानिक लोकांना व्हिसा हवा असेल तर तो व्हिसा द्यायचा, त्यांचे अन्य प्रश्न काय असतील ते समजावून घ्यायचे, भारतीय वंशाचे पण तिथले नागरिक आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत समजावून घ्यायचे, आपल्या पर्यटनाविषयी उद्योगधंद्यात उपलब्ध असणारी संधी भारतामध्ये काय आहे ही माहिती द्यायची, आणि मग तिथले प्रशासक, राजकीय लोक या सगळ्यांच्या भेटी घेऊन एक प्रेस कॉन्फरन्स करायची. बरं, असं सगळं आम्ही तो म्हणजे एक कॉम्पोजिट प्लॅन तयार केला होता. फ्रॉम स्टेट टू स्टेट दर महिन्याला आम्ही जायचो. त्याचा इम्पॅक्ट चांगला झाला, लोकांना कॉन्सुलेट विषयी आपुलकी निर्माण झाली आणि ते कॉन्सुलेट मध्ये आनंदाने यायला लागलं. महत्वाचं असतं. बरं सर, तसंच तुम्ही आपण जपानमध्ये होता त्यावेळेला सुद्धा इथे भारताची एक भारताकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा भारताची सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी या अनुषंगाने आपण प्रयत्न केले होते ना. बरोबर, जपानमध्ये असताना भारत महोत्सव आम्ही साजरा केला जवळजवळ वर्षभर 20-25 शहरांमध्ये. भारतीय संस्कृतीशी संबंधित असलेले वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले, नृत्य असो, गायन असो, नाट्य असो, त्याच्यानंतर इतर भारतीय विज्ञान असो, भारतीय साहित्य असो, भारतीय कला असो, त्यांची प्रदर्शनं घेतली. आणि त्याचा मुख्य उद्देश जपानमध्ये मी जेव्हा पहिल्यांदा गेलो 80व्या दशकामध्ये तेव्हा त्या ठिकाणी भारताची प्रतिमा जी आहे ती भारत म्हणजे खरोखर त्यावेळेस आयटीचा अजून उगम झालेला नव्हता, त्यामुळे भारत म्हणजे झोपडपट्टीचा देश, मागा असलेला देश, गरीब असलेला देश आणि रशिया धार्जिणा देश अशी आपली प्रतिमा होती. भारत म्हणजे बुद्ध, गांधी आणि नेहरू याच्या पलीकडे ते गेलेले नव्हते. तर ही प्रतिमा बदलणं फार आवश्यक होतं, त्यामुळे राजीव गांधी त्यावेळेस पंतप्रधान झालेले होते, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण हा खूप मोठा फेस्टिवल त्या ठिकाणी, आणि त्या आजही जुन्या लोकांना वाटतं की दॅट वॉज अ माइल स्टोन इन रिलेशनशिप. बरोबर, आणि त्यामुळे जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा झाली आणि नव्या पिढीला भारत काय आहे हे कळालं. पण म्हणजे कदाचित अशा वेळेला तुम्ही त्या काळामध्ये निर्माण केलेले जे नाती आहेत, जे संबंध आहेत, त्याचाच फायदा हा अशा कोविड सारख्या आपत्कालीन काळामध्ये आपल्या लोकांना नक्कीच झाला असेल असं वाटतं. प्रश्न मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो जसं की आपले एक राधा विनोद पाल नावाचे एक जस्टिस होते दुसऱ्या महायुद्धानंतर.
दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा जपानला जपाननी नुकसान भरपाई द्यावी म्हणून एक ट्रायल टोकियो ट्रायल म्हणजे ज्या लोकांनी गुन्हे केलेले आहेत युद्धाच्या संबंधातले त्यांना शिक्षा देण्यासाठी हा टोकियो ट्रायल पाश्चात्य देशांनी घेतलेला होता. तर त्याच्यामध्ये एक भारतीय जज पण होते राधा विनोद पाल. तर त्यांनी बहुमत डावलून आपला जो निर्णय होता तो असा दिला की ते म्हणाले की जिंकलेल्या राष्ट्रांनी पराभूत राष्ट्रांवरती आपली मतं लादू नये. दोघेही युद्धाला तितकेच जबाबदार असतात आणि त्यामुळे मी जपानी लोकांना दोषी धरत नाही, जपानी नेतृत्वाला दोषी धरत नाही. कारण फार तर असं म्हणता येईल की जसं अमेरिकन स्वतःच्या भूमीसाठी लढले किंवा ब्रिटिश लोक लढले त्याचप्रमाणे जपानी लोक आपल्या देशासाठी लढले. तर त्या व्यक्तीला आजही तिथे त्याचा पुतांचा पुतळा आहे आणि त्यांना आजही जुन्या पिढीतले लोक देवासारखं म्हणतात. त्यांनी जो निर्णय दिला नेहरूंनी 1952 साली जो पहिल्यांदा एशियाड गेम झाला त्याच्यामध्ये इतर देशांच्या मताविरुद्ध जाऊन जपानला आपल्या त्या एशियाड गेमसाठी आमंत्रित केलं दिल्लीच्या पहिल्या गेमसाठी. तेही लोक अजून तिथले विसरलेले नाही. बरं, युद्धपूर्व आणि आजही गेल्या 40-50 वर्षामध्ये भारताने त्यांना आपलं लोह दिलं आणि त्यामुळे जपानी संपूर्ण औद्योगिक क्रांती जी आहे युद्धानंतरची दुसऱ्या महायुद्धानंतरची ती भारताच्या लोहावरती आधारलेली आहे. आपला जे आयर्न ओर आहे त्याच्यावरती आधारलेली आहे. तेही ते लोक विसरलेले नाही आणि अर्थातच गांधी नेहरू टागोर हे आपल्याला जोडणारे संकल्प आहे. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात गुडविल तयार करण्यासाठी लॉंग टर्म मध्ये. बरं.